स्वामी समर्थ 365 श्री स्वामींचे जानेवारी 14 दिवस पान नंबर 15। अरे डोळे झाक, मागे पाहू नकोस। द्वारकेत महाराज गिरनार पर्वत आले। येथे अनेक तीर्थ आहेत। हनुमान धारी तीर्थ हे यापैकीच एक असल्याने महाराजे 2 रात्री राहिले। तेथे एक पांगळा होता। महाराजे दिव्य देश पाहून तो ईश्वर अवतार आहेत अशी त्याची खात्री पडली। त्याच्या पावलावर हात ठेवून दर्शन घेण्यासाठी तो उतावीळ झाला, पण पाय नसल्याने त्या स्थितीवर चालता जाणे शक्य होईना। ते कळूळून प्रार्थना करतात। महाराज म्हणाले, अरे डोळे झाक, मागे पाहू नकोस आणि चालत इथे ये। येथे असणाऱ्या लोकांना ते चेष्टाच वाटली। ते उपास करू लागले, पण पांगळ्याची श्रद्धा दृढ होती। त्याने झाकले आणि निशंकपणे चालत महाराजांच्या बाहेर आला। गुरुलीलामृत 12 बखर 210। मागे कधी महाराजांना आंधळ्याची दृष्टी दिली, तर या कथेत महाराजांना पांगळ्याला पाय दिले। यातील दडलेला परमार्थ असा आपण पाहू। पाठीच्या काठातून इडा, पिंगला, सूक्ष्मा या तिन्ही महत्त्वाच्या नाड्या जातात व तशा पडून पुढून मागून आणि बाजूनी आणखीन 11 नाड्या जातात। सूक्ष्मा हृदय मस्तकात जाते। इडा पिंगला डाव्या उजव्या नाकपुडीत येतात। शंखेनी यशस्विनी 2 डोळ्यात कानात येतात। गांधारी पुष्पाया डोळ्यात येतात। सर